पंकजा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं पंकजांनी म्हटले. ट्विट करून त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. भाषण पूर्ण ऐका, मतितार्थ लक्षात येईल असं पंकजा म्हणतात. त्यांनी जे भाषण केलं होतं, भाषणादरम्यान जे वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागलं. काय ट्विट केलंय त्यांनी बघा. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यात बुद्धिजीवी संमेलनातील माझ्या भाषणाच्या हायलाइट्स पहा. सनसनीखेज बातम्यांमधून जमलं तर पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावं असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. तर ज्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला, काय नेमकं ते वक्तव्य होतं पंकजा मुंडेंचं, ऐका. छत्रपतींचा विचार म्हणजे